महाराष्ट्रातील कोकणाच्या भूमीला निसर्गाचं वरदान लाभलंय असं म्हटलं जातं. भरपूर पाऊस आणि डोंगर दऱ्यांचं अवर्णनीय सौंदर्य ही कोकणाची ओळख. दापोली हा रत्नागिरी जिल्ह्यातला निसर्गाच्या कुशीत वसलेला एक तालुका. याच दापोली शहरात गेल्या काही वर्षांपासून ही भाजीपाला उत्पादन चळवळ जोर धरू लागली आहे. दापोलीतील डॉक्टर बाळासाहेब सामंत कोकण कृषी विद्यापीठाचे पदाधिकारी आणि काही उमद्या कष्टाळू शेतकऱ्यांनी हा उपक्रम अंमलात आणून आपल्या रोजगाराची वेगळी वाट निवडली आहे. आपापल्या शेतात मिश्र पिकांची लागवड, बाजारपेठेच्या गरजेनुसार भाजीपाल्याची निवड, एकत्रितपणे विक्री, शेती आणि वितरणातलं एकमेकांसाठीचं सहकार्य अशा अनेक सूत्रांवर आधारित ही शेती किफायतशीर रोजगाराचं एक वेगळं उदाहरण म्हणून सिद्ध होत आहे. या शेतीचा प्रयोग करून यश मिळवणारे प्रयोगशील शेतकरी शशिकांत भुवड यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. मी या शेतामध्ये हरेक पिकं घेतो. वांगी आहे, भेंडी आहे, काकडी आहे. मिक्स्ड पिकं घेतली किंवा वेगवेगळी पिकं, दोन तीन पिकं घेतली की बाजारभाव चांगला मिळतो. कोकणामध्ये एक तर जागा कमी आहे, जागा म्हणजे क्षेत्र कमी असतो, आणि क्षेत्र कमी असल्यानंतर पिकं आम्ही जी घेतो ती थोडी थोडी पिकं घेतो, मिश्री पिकं घेतो. आणि मिश्री पिकं घेतल्यानंतर त्याचं जे मिश्री पिकामुळे आम्हाला बाजारभावसुद्धा चांगला छान मिळतो. आणि बाजारभाव चांगला मिळल्यामुळे इथे कोकणामध्ये आम्हाला शेती करायला परवडते मिश्री पिकं घेतल्यामुळे. आता ही जी काकडी आहे ती नामदेव एकनाथ नामदेव उमाजी त्या कंपनीची काकडी आहे. ती आम्ही महाड इथून माणगाववरून खरेदी केलेली आहे बियाणं, काकडीचं बियाणं. तर हे आम्ही आता लागवड केलं आहे. त्याला शेणखत चांगल्या प्रकारे कुजलेलं शेणखत वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये सिंगल सुपर थोडासा वापरलेला आहे आणि सुपला. त्यामुळे काकडी पण छान होते आणि उत्पन्न पण छान मिळतं. दापोली शेतकरी सेवा सहकारी संस्था, ही संस्था या भागातल्या शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना शेतीतून लाभ मिळवून देण्याचं, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं महत्वाचं कार्य करत आहे. अनेक तरुण आणि होतकरू शेतकरी याचा लाभ घेत आहे. संस्थेच्या कामाबद्दलही शेतकरी समाधानी आहे. आमची एक संघटना आहे, संघटनेमध्ये आमची सोसायटी आहे. तर सोसायटीचा तालुका शेतकरी संघ, त्याचा मी त्या संघाचा अध्यक्ष आहे. आणि ती संघ रजिस्टर झालेली आहे सोसायटी. आणि असे एक महाजन काका आमचे त्या सोसायटीचे सल्लागार आहेत. ते खूप 85 पासून ते मार्गदर्शन करतात शेतीसाठी, खूप कष्ट घेतलेले आहेत. आणि त्यातून आम्ही मुंबई जाणारे तरुण हे थांबवलेले आहेत. तिथे मुंबई जाणारे शेतकरी इथे थांबवलेले आहेत. ते थांबवून ते शेती करतायत. जवळजवळ आता कुडावल्यामध्ये किंवा माझ्या दापोली तालुक्यामध्ये 200 शेतकरी आहेत. त्याच्यामध्ये एक 25-30 तरुण शेतकरी आहेत. काय मुंबई सोडून ते चांगल्या प्रकारे शेती करतायत. पावसाळी काकडी होते, आता कलिंगन करते. एक एक तरुण 6-6 एकर, 5-5 एकर, 4-4 एकर क्षेत्र कलिंगन करतो आणि त्यांचं घरचं उदावर चांगल्या प्रकारे चालतं. आता माझ्या त्या ह्याने मला पण गोडी लागलेली आहे की शेती करावी. आम्ही स्वतःच माल पिकवतो आणि तो दापोलीत नेऊन विक्री करतो. जर हाच माल आपण व्यापाऱ्याला टाकला तर त्याला काकडीला 25 रुपये दर मिळतो आणि तोच आम्ही विकला तर आम्हाला 60-70 रुपये दर किलो मागायला भेटतो. आज चांगला दर आहे कोकणामध्ये चांगल्या प्रकारे. फक्त कष्ट केले पाहिजे. इथला सामान्य शेतकरीसुद्धा 12-12-14 तास शेतीमध्ये काम करतो आणि त्याच्यानंतर त्याला सुद्धा उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतो. बाजारभाव आणि मागणी याच्यानुसार आता आपल्या शेतात काय पिकवायचं हे शेतकरी ठरवायला लागले. मुळात आपले पूर्वीपासूनचे विचार बाजूला ठेवून बाजाराच्या गरजेनुसार स्वतःला बदलण्याची प्रेरणा त्यांना या संस्थेमुळे मिळाली. ही संस्था उभी करण्यात मोलाचं योगदान होतं शहरातून पुन्हा गावात राहायला आलेले स्थानिक शेतकरी विनायक महाजन यांचं. 94 साली मी मुंबईतनं परत आलो आणि इथे शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं या दृष्टीने कामाला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं की इथली भाजीची गरज खूप आहे आणि त्या दृष्टीने मग इथल्या शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना दाखवून की बाबा इथे भाजी पिकवली तर तुम्हाला शेतीपूरक व्यवसाय इथे चांगला उत्पन्न होऊ शकतो. आणि तेव्हापासून मी काम करतो आहे. त्यामुळे आता जवळपास 200 शेतकऱ्यांची आमची संघटना आहे
दापोली। दापोली शेतकरी सेवा सहकारी संस्था ही नोंदणीकृत संस्था आता शेतकऱ्यांसाठी मोलाचं काम करून त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवत आहे। सुमारे 200 शेतकरी या संस्थेशी जोडले गेले आहेत। प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हणतात, ते काही खोटं नाही। संघटितपणे काम केल्याने विकास हा निश्चितच होतो। दापोली तालुक्यातले शेतकरी सध्या याचाच अनुभव घेत आहेत। शेतकरी सेवा सहकारी संस्था म्हणून आता रजिस्टर झालेली आहे संस्था आमची, आणि आम्ही ह्या याच्यामधनं स्थानिक भाजीपाला पिकवून स्वतः शेतकऱ्यालाच विक्रीसाठी आपण व्यवस्था करून देतो दापोलीमध्ये, जेणेकरून गिरायकाला काय पाहिजे हे थेट शेतकऱ्याच्या लक्षात येतं आणि त्यानुसार ते आपापल्या पीक पद्धतीमध्ये पीक काढण्यामध्ये बदल करतात आणि जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा चांगला होईल हा सगळ्या ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। शेतकऱ्याचा फायदा होत असतानाच गिरायकाला तो माल महाग होऊ नये, हे दोन्ही गोष्टी ह्या चळवळीमुळे साध्य होतात। आणि लक्ष आमचं असं आहे की ह्या चळवळीतनं दापोली तालुका भाजीपाल्याच्या बाबतीत संपूर्णपणे स्वयंपूर्ण करायचा, ज्याच्यामुळे माझं एस्टिमेट्स असे आहेत की साधारणतः 400 कुटुंबांना काम मिळेल आणि रोज 1000 रुपये तरी त्यांना इन्कम होईल ह्या भाजीपाल्यातनं। अशा दृष्टीने समजा 400 कुटुंबामध्ये आपण काम केलं तर 400 कुटुंबामध्ये 1000 रुपये रोज म्हणजे ॲव्हरेज महिन्याला 25000 रुपये प्रत्येकाच्या जर घरी गेले तर ह्या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती शहराकडे जाण्याची त्याला आवश्यकता राहणार नाही। आणि आत्ता आमच्या ह्या चळवळीमुळे साधारणतः 15 ते 20 नवीन तरुण शेतकरी ह्या याच्यामध्ये आलेले आहेत, आमच्या चळवळीमध्ये सहभागी आहेत आणि त्याच्यामुळे ते खुश आहेत, चांगलं उत्पादन त्यांना मिळतंय, चांगलं उत्पन्न त्यांना मिळतंय। शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील सगळ्यात मोठी भिंत असते ती बाजारपेठेतल्या दलालांची। अनेकदा शेतकऱ्याला अतिशय कमी भावात त्याचा माल विकावा लागतो, ग्राहकाला तो चढ्या भावात खरेदी करावा लागतो आणि मधल्यामध्ये फायदा होतो तो दलालांचा। ही साखळी तोडून शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं कामही ही संस्था करत आहे। या नव्या व्यवस्थेमुळे रोजगाराच्या शोधात मुंबईला जाणाऱ्या तरुणांचा ओघही कमी झाला आहे। अशा प्रकारची एक चळवळ आपण 94 पासून इथे चालू केलेली आहे। सुरुवातीला मी एकटाच होतो, शेतकरी होते, हे करता करता आता विद्यापीठाचा पण आम्हाला चांगला सपोर्ट ह्या सगळ्या याच्यासाठी मिळायला लागलेला आहे। प्रामुख्याने आत्ता जी इथे पिकं घेतल्यात त्याच्यात काही पिकं अशी आहेत की इथे आम्ही शेतकरी यातले घेत नाही आहेत, उदाहरणार्थ गाजर आहे, बीट आहे, असं घेणारा एखाद दुसराच शेतकरी आहे, पण ते मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे। त्या दृष्टीने आता इथलं मार्केट काय आहे आणि कुठली भाजीपाल्याची किती गरज आहे याचा थोडासा सर्वे आपण विद्यापीठाला करायला सांगितलेला आहे आणि मग त्याच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ आणखीन मोठ्या प्रमाणात होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि शहराकडे जाण्याचा जो एक ओघ कोकणातून चालू झालेला आहे तो थांबेल, थांबायला सुरुवात झालेली आहे, पण ते मोठ्या प्रमाणात व्हावं असं सगळ्या ह्या चळवळी पाठीमागचं मेन उद्दिष्ट आहे। दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कायम तत्पर असतं। शेतकऱ्यांच्या वेगळ्या प्रयत्नांसाठी त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य कायमच मोलाचं ठरत आलं आहे। विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर संतोष वरवडेकर यांच्याकडून विद्यापीठाचे शेतकऱ्यांसाठीचे प्रयत्न समजून घेऊया। 2017 पासून या संचालनालयामार्फत आपण उन्नत भारत अभियानची सुरुवात केली। उन्नत ग्राम म्हणजेच उन्नत भारत ह्या विषयाला अनुसरून मी स्वतःला ग्रामसेवक समजायला लागलो आणि ही ग्रामसेवा करण्यासाठी योग्य माध्यम जर असेल तर शेतकऱ्यांपासून आपण सुरुवात करायला पाहिजे। विद्यापीठ हे शेतकऱ्यांसाठी आहे आणि म्हणून योग्य तंत्रज्ञानाचा प्रसार सुयोग्य पद्धतीने जर केला, योग्य माणसाच्या हाती दिला आणि योग्य माणसांच्या समवेत जो पाठवला संदेश, तर निश्चितपणाने त्याचा प्रसार आणि प्रचार चांगल्या पद्धतीने होतो। याच उद्देशाने दापोली तालुक्यामध्ये जे शेतकऱ्याची संघटना आहे, दापोली तालुका शेतकरी सेवा सहकारी संस्था मर्यादित, ह्यांचं संघटन तसं म्हणायला गेलं तर 2000 सालापासून चालू होतं। जेव्हा 1994 विनायक महाजन, जे आम्ही त्यांना काका महाजन म्हणतो, ते जेव्हा दापोलीमध्ये आले तेव्हाला सुद्धा दापोलीची भाजीपाल्याची जी बाहेरून येणारी आवक होती ती 10 टनाची होती
आणि आता ती 12 ते 15 टनापर्यंत पोहोचली आहे. पण त्यांनी आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एक नवनिर्मिती, एक नवजागरण चालू केलं आणि दापोली तालुक्यातच भाजीपाला पिकला पाहिजे आणि तो तिथे पुरवला गेला पाहिजे या एका ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी 2000 ही चळवळ चालू केली, शेतकऱ्यांना संघटित केलं आणि आज घडीला 200 शेतकरी सदस्य या सोसायटीचे सदस्य आहेत आणि जवळपास दापोली तालुक्यात 184 गावामधून 30 तालुक्यातून 200 शेतकरी भाजीपाला करत आहेत आणि आपला उदरनिर्वाह भागत आहेत. जवळपास आज आपण विचार केला तर 1.5 ते 2 टन हे गावठी भाजीपाला, त्याच्यामध्ये वांगी असतील, मिरची, कोथिंबीर, पडवळ असेल, दुधी भोपळा असेल, कारली, भेंडी, गवार, त्याचप्रमाणे कोबी आणि फ्लॉवर या भाज्यांचासुद्धा समावेश त्याच्यामध्ये होतो आहे. आणि हे सगळं करत असताना दापोलीची जवळपास 2 टनाची रिक्वायरमेंट जी आहे ते गावठी भाजीपाला उत्पादक आहे ते भागवत आहेत आणि त्यातून चांगल्या पद्धतीने अर्थार्जन करतायत. विद्यापीठाचं योग्य मार्गदर्शन आणि विनायक महाजन यासारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा पुढाकार यामुळे तालुका आता भाजीपाल्याच्या बाबतीत स्वावलंबी होत आहे. आणि याच माध्यमातून 2013 सालामध्ये वसंत गायकवाड यांना शेतीनिष्ठ राज्य शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला. लगेचच 2014 दुसरे एक शेतकरी एकनाथ मोरे त्यांना तो पुरस्कार शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला आणि मागच्या 2015-16 गणेश जगदाळे बांतिवरे येथील शेतकरी असून त्यांना हा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला. अशा प्रकारचं एक शेतीला सन्मान देण्याचं काम या माध्यमातून होत आहे आणि जवळपास 10 ते 12 BA BCOM किंवा MBA आणि इंजिनियर झालेले तरुण या भाजीपाला उत्पादनामध्ये त्यांनी रस घेतलेला आहे आणि इथेच अर्थार्जन करतायत आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत. याच्यामध्ये विद्यापीठ हीच एक यंत्रणा आहे असं नव्हे तर शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन स्थापन केलेली सोसायटी असेल किंवा विद्यापीठ असेल, विद्यापीठ तांत्रिक ज्ञान पुरवतं आहे, वेळोवेळी शेतकऱ्यांना सल्ला देत आहे, हवामानावर आधारित सल्ला देत आहे, पीक निहाय गोष्टींवर सल्ला देत आहे, शेतकरी निहाय आधारित सल्ला देत आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आहे तोही 2 पावलं त्याच्या पुढेच आहे आणि ज्या आवश्यक असणाऱ्या निविष्ठा बियाण्याच्या स्वरूपात असेल, प्लॅस्टिक मल्चिंगच्या स्वरूपात असेल किंवा इतर कुठल्या कीटकनाशकांच्या फवारणीच्या संदर्भातले काही गोष्टी असतील तर त्या पुरवण्याचा सेवा आणि सल्ला पुरवण्याचं काम महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग अतिशय चांगल्या रीतीने करत आहे. आणि तिसरी यंत्रणा याबरोबर जोडली गेलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाचा आणि जिल्हा परिषदेचा पंचायत समिती कृषी विभाग याच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना ताडपत्रीची सुविधा असते, पाणी उचलण्यासाठी पंपाची सुविधा असते, स्प्रे पंप, गटूर पंप यांच्यासारखी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कोणतेही जर कोकणात असं म्हटलं जातं की सहकार रुजत नाही पण निश्चितपणाने जर शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने काम केलं, शेतकऱ्यांना एक आश्वासक दिशादर्शक जर काम केलं तर निश्चितपणाने शेतकरी एकत्र येतात आणि कोकणात सहकार रुजवण्याची जास्त वेळ लांब नाही आहे. आत्ताच मागच्याच 1 फेब्रुवारीला आम्ही शेतकरी उत्पादकांचा मेळावा घेतला होता आणि सेंद्रिय भाजीपाला उत्पादन संधी आणि वाव ह्या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा सर विश्वेश्वरय्या सभागृहामध्ये आयोजित केली होती. त्याला जवळपास 200 जास्त शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि सहभाग नोंदवला. हेच ह्याचीच सहकार रुजण्याचीच हीच एक पुढची क्रिया आहे. यासाठी कोणत्याही स्वरूपाचे आम्ही गाड्या पाठवून शेतकरी जमवले नाहीत, ते शेतकरी स्वतःच्या खर्चाने ते शेती वर्कशॉपमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. अशा पद्धतीने ही चळवळ आता चालू होते आणि ते चालू होत असताना विद्यापीठाचं कायम सातत्याने त्यांना सहकार्य असणार आहे आणि म्हणूनच त्याचं एक पाऊल पुढे जाण्यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ आणि विस्तार कार्यकर्ते म्हणजे ग्रासरूट लेवलला जे मंडळी तंत्रज्ञान प्रसाराचं काम करतायत या सगळ्यांना एकत्र घेऊन, शेतकऱ्यांना एकत्र घेऊन 8 जून 2018 रोजी आपण शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे असणारे त्या महिन्यातले असणारे प्रश्न आपण ऐरणीवर असणारे प्रश्न आपण सोडवतो आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना कायम सल्ला देण्याचा प्रयत्न करीत असतो. बाजारात बसण्यासाठी सुयोग्य जागा नगरपंचायतीच्या वतीने आम्ही विनंती करून त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. त्यांना सावली असेल त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा असेल आणि त्याच्या पुढे जाऊन शेतकऱ्यांना आता ग्राहकांना इझिली अवेलेबल गोष्टी आवडतात, मॉलमधल्या वस्तू आवडतात आणि म्हणूनच भाजीपाला निवडलेला भाजीपाला किंबहुना कट केलेला भाजीपाला किंबहुना उकडलेला भाजीपालासुद्धा
देण्याची व्यवस्था याच्या पुढील काही वर्षात आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर प्राधान्यानं आम्हाला समस्या जाणवली की ती कोल्ड स्टोरेजची, शेतकऱ्यांना एक चांगल्या अध्यायात असं कोल्ड स्टोरेज दापोली तालुक्यात उभं राहावं यासाठीसुद्धा विद्यापीठामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. आणि त्यासाठी विविध ज्या शासकीय संस्था आहेत, विविध शासकीय यंत्रणा आहेत, त्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवणं, त्यांच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत राहण्याचं काम विद्यापीठामार्फत केलं जात आहे. विद्यापीठाच्या या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन कोकणातील सगळ्याच शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या सहकार शेतीचा अवलंब करावा यासाठीही विद्यापीठाचं मोलाचं सहकार्य दिलं जात आहे. शेतकरीच्या उन्नतीसाठी किंबहुना गावाच्या उन्नतीसाठी आणि तत्पर्याने भारत देशाच्या उन्नतीसाठी जे जे प्रयत्न करता येईल ते विद्यापीठाच्या वतीने करण्यात येतील अशी मी ग्वाही देतो. आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा आणि हा एक्सटेन्शन मॉडेल, दापोली मॉडेल ऑफ एक्सटेन्शन, ह्याचा सगळ्यांनी अवलंब करावा आणि सगळ्या तालुक्यांनी, संपूर्ण पाचही जिल्ह्यातील, कोकणातील पाचही जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांनी तो अवलंब करावा आणि अशाच पद्धतीने मॉडेल आपापल्या तालुक्यात उभे करावेत असे मी त्यांना आवाहन करतो. कोकण कृषी विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाचा आणि सहकार्याचा अनेक शेतकरी मित्रांना लाभ होत आहे. दापोली तालुक्यातल्या गवे या गावातील शेतकरी मित्र सतीश पुळेकर यांनी सांगितलेले त्यांचे अनुभव ऐकूया. शेतीमध्ये आमच्याकडे बरेच प्रकारची भाजी केली जाते, तसतशी मिरची आहे, वांगी आहे, पडवल, कारली, चवळी, वांगी, अशा बऱ्याच प्रकारच्या भाज्या आम्ही करतो. दरवर्षी तरी काही वर्षापूर्वी आम्ही साधे निस्ती पाटाने पाणी लावायचो, आता सध्या इरिगेशनमध्ये पण सिस्टीम नवीन नवीन उत्पन्न झालेत, त्यामध्ये ड्रीप इरिगेशन आहे, स्प्रिंकलर आहे, स्प्रिंकलर आम्ही भाजी पालेभाजीसाठी वापरतो. ड्रीप इरिगेशन तरी नाही म्हटलं तरी कलिंगणासाठी. वांगी, मिरची, टोमॅटो, भेंडी आहे, भेंडीसाठी पण बरेचसे पीक त्यासाठी वापरतोच. आणखीन शेणखत वगैरे वापरतो, शेणखतासाठी गाई बालगल्यात, कुक्कुटपालन पण चालू केलं आहे. जोडधंदा म्हणून तरी एक कुक्कुटपालन करूया असं म्हटलं तर कुक्कुटपालन चालू केलं, त्याला पण चांगला रिपोर्ट भेटला आहे. त्याचबरोबर आता शेती थोडी वाढवायची झाली तर शेती वाढवलं पाणी पाहिजे, पाण्याचा एक प्रश्न होताच मोठा, तर पाण्याच्या प्रश्नासाठी मी म्हटलं ड्रीप इरिगेशन केलं तर बरंच पाणी कमी लागेल. आणि काय होतं, एखादा पाणी लावायचं झालं तर काही वेळेला लाईट जायचं, तर लाईट गेला म्हणजे तो तेवढा अर्धा पाटका परत भिजवायला लागायचा. आता काय होतं, ड्रीप इरिगेशन लावल्यामुळे बराचसं पाणी एकाच वेळेला पुऱ्या एरियाला जातं आणि सेम एकाच ह्याच्या जातं, त्यामुळे डबल पाणी लावण्याची गरज भासत नाही, पाण्याची बचत होते. आणखीन थोडीफार श्रम पण कमी मजूर लागतात, मजुरांची कमतरता भासत नाही, पीक पण चांगलं येतं, लवकर येतं. जे काही ठराविक पिरियड असतं त्याच्यापेक्षा 4 ते 5 दिवस तरी लवकर तयार होतं आणि चांगली क्वालिटी भेटते. मिश्र पीक केल्याने बरेचसे फायदे असतात की एक दिवस मी भाजी ही मिरची काढली तर दुसऱ्या दिवशी पडवळ काढू शकतो, तिसऱ्या दिवशी आणखीन दुसरी कलिंगण नेऊ शकतो. तर जे काही रुपयांचं रोटेशन पैशांचं असतं ते दररोजच्या दररोज चालू झालं, म्हणजे माझ्या घरचं उदरनिर्वाह हे दररोजच्या दररोज करू शकतो मी, काही अडचण येत नाही. अजून भाजीमध्ये बरेचसे पीक असे असतात की ते 4 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी येणार असतात. मधुमका असतो, मधुमका हा 4 महिन्यांनी येतो, तर 4 महिन्यात तेवढ्या पिरियडमध्ये आपला दुसरा काय उत्पन्न निघू शकतो त्याच्यात, तर त्यासाठी आपण मवरी टाकू शकतो. दुसरे मुळा असतो, मुळ्यासाठी मुळा हा 45 दिवसात येतोच, तर तेवढ्या ह्याच्यात तो उत्पन्न आपला मिळून पुढचा मक्याचा उत्पन्न चालू होऊ शकतो. त्याच मिश्र पिकापैकी आता हे माझ्या साईडला एक चवळीचं पीक आहे, साईडला तिकडे पावटा आहे, पाठीमागं काकडी, टॉमॅटो आहे, शेजारीच तिकडे भेंडी आहे, त्याबरोबर भेंडीच बरोबर आणखीन मिश्र पिकं असतात आमची. आता ह्याच उत्पन्नाचं आम्ही हेच उत्पन्न काढून आम्ही दर दिवसाला जरी नाही म्हटलं तरी 2 ते 2500 रुपये तरी उत्पन्न हे दररोजचं रोटेशनला चालूच असतं. शेती हे माणसाला मिळालेलं वरदान आहेच, पण अनेक जण फक्त पारंपरिक पद्धतीने विचार करून शेती करत राहतात, त्यातून उत्कर्ष साधला जात नाही. केवळ स्वतःचा विचार न करता सगळ्यांनी एकत्रित शेती केली, त्यासाठी योग्य मार्गदर्शन घेऊन भविष्याचा विचार करून पिकांचं उत्पादन केलं तर सगळ्यांनाच हा व्यवसाय समृद्धीच्या मार्गाकडे नेऊ शकतो हेच दापोली तालुक्यातल्या या शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.